नेहमीच शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पुरंदरमध्ये मात्र पवारांवर टीका करण्याचं टाळलंय. युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी ते सासवडमध्ये होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. तर प्रचाराची वेळ असताना राहुल गांधी बँकॉकला फिरायला जातात असं मुख्यमंत्री म्हणाले. निवडणूक सुरू झाली तर मी म्हटलं राहुल गांधी काही महाराष्ट्रात दिसत नाही, कुठे गेले? मला वाटलं हरियाणा ते निवडणूक आहे, हरियाणामध्ये असतील. ते हरियाणात नव्हते. मग मी म्हटलं नसतील हरियाणात, दिल्लीत असतील. ते दिल्लीत नव्हते. मग म्हटलं वायनाडला असतील. ते वायनाडलाही नव्हते. मग मला कळलं राहुल गांधी बँकॉक फिरायला गेले होते. इकडे निवडणुका सुरू आणि राहुलजी बँकॉक फिरायला गेले. काय बरोबर आहे, योग्य आहे त्यांचं. त्यांना माहिती होतं या महाराष्ट्रामध्ये येऊन कितीही डोकं आपटलं तरी मागच्या वेळेस 42 निवडून आले होते, यावेळेस 24 वर काही निवडून येत नाही. आणि मग त्यांचे नेते सलमान खुर्शीद यांना विचारलं की तुमचे नेते बाहेर गेले आहेत, म्हणाले काय करायचं, आमच्या पक्षाचं दुर्दैव आहे, जेव्हा जेव्हा लढायची वेळ असते आमचे नेतेच पळून जातात. हे सलमान खुर्शीद म्हणाले.